मई का मार देते। अरे देवा आओ जा अपन आप बगीचे स्वयं मारू ना का भगोड़े को क्या देखना है। बिल्कुल सही कहा। तो मार देते। हाँ मार दो। देखिए मुकर्रब खान, ऐसी फिजूल की बातों के लिए हमारा वक्त बर्बाद ना करें। वही मार देता, लेकिन ये गनोजी ऐसा कुछ बोल रहा था। दक्षिणी मराठी मैं जानता हूं, गनोजी ऐसे बोल रहा था। गनोज, खोलो इसे, फौरन खोलो इसे। ये कानोजी ही है। भागकर कहां जा रहे थे, अपने गांव? गनोजी राव आनंद चालो तो। अच्छा इतनी रात छुप कर। देखो कानो जी, दोबारा ऐसी गुस्ताखी की ना तो जान से मार दिए जाओगे। जी जा अपना। एक बात बताओ, कब तक लाओगे गणो जी को यहाँ? चार आठ रोज में क्यों नहीं हो तो? ठीक है तुम जा सकते हो। छापना, आप इस भगोड़े को जिंदा छोड़ रहे हो? हाँ, अगर ये गणोजी को यहां लाएगा तो ठीक है, वरना इसकी मौत तो तय है दोनों तरफ से। या तो हमारी सल्तनत की तरफ से या फिर स्वराज की तरफ से। गणोजी शिर्के, कौन है ये गणोजी? सरदार है। कहां से है ये गणोजी? कोकण श्रृंगारपुर से, शायद दाभोल की वतनदार है। अच्छा, कानोजी कह रहा था वो उन्हें लेने जा रहा है। क्या इतना बड़ा है गणोजी? हाँ मुकर्रब खान, बड़ा है वो। कितना बड़ा? हमारे इतना? तुमसे भी बड़ा। हाँ मुकर्रब खान, तुमसे भी बड़ा है वो, क्योंकि शिवाजी का दामाद है वो, और संभाजी ने गणोजी के बहन के साथ निकाह किया है। अच्छा, तो रानी येसुबाई गणोजी की बहन है? हाँ, सगी बहन। और संभाजी के साथ झगड़ा है उसका। झगड़ा? झगड़ा हमें बहुत पसंद आता है, और वो झगड़ा अगर रिश्ते में हो ना तो हमारा प्यार और ही बढ़ जाता है। लेकिन एक और बात, हा? छत्रपति शिवाजी राजा को बहुत मानता है वो, इबादत करता है उनकी। तो ऐसा शख्स हमारे छावनी में आए मुश्किल लगता है। मुश्किल ही है। और ऐसा शख्स हमारे छावनी में आए तो भी हमारी क्या मदद करेगा? करेगा। उनको वतन चाहिए, और वतन अगर हम दे दें तो वो हमारे साथ काम करेगा, संभा से गद्दारी करेगा। बहुत खूब वजीर आजम, बहुत खूब। सच कहूं, गद्दारी नाम की चीज कोई है ही नहीं। जो अपना है वो मांगने में गद्दारी कैसी? और इसके बावजूद भी अगर लोग उसे गद्दार कहेंगे तो मुझे पसंद है। गद्दारी से ही कामयाबी मिलती है वजीर आजम, और मैं गद्दारों की फौज बनाना चाहता हूं। करब खान, आपका हुलिया तो बिल्कुल अलग है। मुकर्रब खान है ही ऐसा, मक्कारी की चद्दर ओढ़कर सोने वाला गणोजी राव।
दर्द हो रहा है? अरे दर्द, अरे कड़ा यार लगले कड़ा, अब मार ले इस तो सितर, वो चत गलो ना अल, आज सुकुटा आज ते कहो, गलती हो गई, उसी को तो सुधार रहा हूँ, तुम चबरे, हाँ तभी तुम ही, चेक तभी तुम ही, क्या चले चेक था? तुम चख्याल तो गद्दार है ना वो गद्दार तो हो लेकिन पहचान अब हुई है ना। और दूसरी बात, ऐसे लोगों से हमें बेहद प्यार है। प्यार ये असल ये दवाई लो, दो रोज में ठीक हो जाओगे, जख्मों का नामो निशान तक नहीं रहेगा। ये वही दवा वही लो सद्या उठता बसता आया 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 आया। ये गणो जी कौन है? ये माझ्या जवळचा पुतण्याच म्हणा ना, त्यांना जाणायला चाललो होतो। अच्छा, सुनाय उनका वतन के बारे में झगडा चल रहा है? हाँ, संभा से नफरत करता है? नफरत नहीं, नहीं उनके मन में नफरत नहीं है। झगड़ा है लेकिन नफरत नहीं है, कमाल का शख्स है, मिलने में बहुत खुशी होगी, मिलाओगे? वही मुझे एक महीने के अंदर कोशिश करूंगा ना। तुम्हारी कोशिश कामयाब होगी। राजन, औरंगजेबाने हताश होऊन अखेर युद्धबंदी केलीच। खरं म्हणजे तो दमला नाही, त्यास दमवला। नाही निळोपंत, औरंगजेबावर आमचा तीळ मात्र भरोसा नाही, तो बोलतोय आणि करतोय। नाव औरंगजेब पण ओठ मात्र सैतानाचे, स्वतःला बादशाह म्हणवतो पण मेंदू मात्र पिशाच्चाचा, त्यामुळे आपण आणखी सावध राहिलं पाहिजे। जी, आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यानं खरोखरच जर युद्धबंदी केली असेल तर त्याचाही फायदा उठवू, गुजरात बळकट करू। राजन, गुजरात मधल्या आपल्या फौजेला मोठं यश मिळालंय। राणा दुर्गादास तसे पराक्रमीच, ते राजपुतान्यातल्या राजपुतांना आता एकत्र करतील। राजपुतांना सुद्धा एव्हाना सगळं कळून चुकलं असेल, शिवाय शहजादा अकबर इराणहून मोठ्या वेगानं फौज घेऊन निघाला। एकदा दिल्ली आपल्या हातून जाते असं पाहिलं की औरंगजेब दख्खन मध्ये एक दिवस सुद्धा थांबणार नाही। जी महाराज, हा फार मोठा गनिमी कावा साधलाय आपण। महाराज, सरदार महालोजीराव घोरपडे आणि त्यांचे चिरंजीव संताजीराव आलेले आहेत। आले महालोजीराव, आले, त्यांचीच वाट बघत होतो आम्ही। पाठवा। महाळोजीराव,
बसा. महाराज आम्ही शिपाई गाडी, आमासने हुकूम सोडा, जबाबदारी द्या. हे बसून राहणं आमासने आवडत नाही. बसून राहणं आवडत नाही, तसंच तलवार म्यानात ठेवणं सुद्धा आवडत नाही. बरोबर बरोबर बोला, आज्ञा द्या. म्हाळोजीराव तुमचं घराणं पराक्रम, घोरपडीच्या कमरेस दोर बांधून गडकोट खेणारे तुम्ही, म्हणून भोसल्यांचे घोरपडे झाला. तुमच्या पराक्रमाला आमच्या आबासाहेबांनी झोकलं, तुमच्या स्वामीनिष्ठेला पारखलं. तुम्ही निधड्या छातीचे, पोलादी मनाचे, न झुकणारे, कोणत्याही लालसेला बळी न पडणारे, खर तर तलवार बहादूर म्हणून तुमचा लौकिक. महाराज आमचं जे काय आहे ते छत्रपतींच्या चरणीच. आम्हास कल्पना आहे. हळूजीराव आमचे मामासाहेब गेले, स्वराज्याचे सरलष्कर गेले, तो गोळा त्यांच्या छातीवर आदळला, पण छाती मात्र स्वराज्याची फुटली. रक्तमंबाळ आम्ही झालो. आता हा स्वराज्याचा अफाट सेनासागर कोणाच्या पोलादी हातांनी सांभाळावा? आजवर एवढे प्रसंग आले, एवढी संकट आली, पण यावेळी मात्र कधी नव्हे तो पोरकेपणा आला. अंबीरराव गेले आणि आमच्या मनातला हंस उडून गेला. ज्यानं आपल्या गरुडाच्या पंखांवर स्वराज्य पाखडलं होतं, तोलून धरलं होतं. माळवजीराव आता तुम्हाला तुमच्या पंखांवर हे स्वराज्य तोलून धरायचं आहे. सरलष्कर हंबीरराव मोहित्यानंतर सरलष्कर पदाची जबाबदारी पेलण्याची काबिलियत तुमचीच. महाराज. ओय माळवजीराव घोरपडे, आजपासून आपण स्वराज्याचे नवे सरसेनापती. महाराज. कविराज. जी. हळूजीराव तुमच्या सोबत आगीचा लोळ असणारी तुमची संताजीराव, हिरजीराव ही मुलं आहेत, त्यामुळे आम्ही निर्धास्त असू. काय संताजीराव? होय महाराज, तुमचा आशीर्वाद आमच्या मस्तकी असाच राहू दे. तो संताजी आता त्या औरंगजेबाला पळता भुई थोडी करेल बघा. ती खात्री आहे आपली. हळूजीराव, ही सरसेनापती पदाची मानाची वस्त. कान्होजीराव, कान्होजी काका, तुम्ही इथं का आलाय? अहो वाड्यावर यायचं नाही वय. अहो तिथं बोलता येत नाही, इथं बर. पर इथं कान्होजी काका, हे काय हो, तोंड असं सुमारलंय का तुमचं? सूज वाटते, कुठ मार बीर लागला काय? सूज बीज काय नाही कान्होजीराव, हे मोगलाई खान आहे. मोगलाई खाणं? अहो तिकडं छावणीत रोज बिर्याणी, भात, साकुती, वचडी, अया हाडक, मोठी देखभाल असती तिकडं. नाही हे झालं, पण लंगडताय बी काय झालं? घोडा सारखं घोड्यावर बसून बसून रपिटीवर असतो ना उभी, आपण कस तयार असायला पाहिजे. पण येताना म्हणजे माझ राहू द्या, तुमचं काय ठरलं ते सांगा ना बघू. आता कुठं बघताय तुम्ही? जाऊन आलो ना वर रायगडाला. वय आता जे बोलायचं ते बोलणं बी झालं, आता कुठं गोड पेंड का ते ऐक माझ. चला
स्वतः एवढा मोठा बादशाह औरंगजेब तुमचं नाव घेतोय. म्हणतोय बुलाव कान्होजीराव असे को. औरंगजेब बादशाह स्वतः तो आम्हाला नाव घेऊन बोलवतोय. मग माझ्या लेकराची शपथ. मेरे मौला तेरी मर्जी हमारी समझ में नहीं आती. तूने हमें शहंशाह बनाया. हम ये मानते हैं हम तेरे सबसे प्यारे हैं और हमने भी कसम खाई है कि सारे जहां में मुगलिया सल्तनत का परचम लहराएंगे. मगर ये क्या इस काफिर के सामने मात पर मात खाए जा रहे हैं. क्यों क्यों मेरे मौला क्यों. कुछ तो करना होगा कुछ तो करना होगा मेरे मौला. कुछ तो करना ही होगा. भागो भागो समाया भागो भागो समाया भागो समाया. ए समाया सुमजा जान बचा सुमजा भागो. तू तू संभाल ना तू संभाल ना तू संभाल ना. माफ करना माफ करना. ए ए बोल 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 समझी महाराज जिंदाबाद. बोल समझी महाराज जिंदाबाद. बोल समझी महाराज जिंदाबाद. ए बोल ना समझी महाराज जिंदाबाद. अहो आम्ही काय म्हणतो. अहो कसला घोर लागलाय तुमच्या जीवाला. कसला घोर कसला घोर बीर नाही आम्हाला. नाही कस सतत कसला तरी विचार करत बसलेला असता. पूर्वीसारखं बोलणं नाही जेवणात लक्ष नाही रपेटीला सुद्धा जाणं सोडलंय तुम्ही. माझं ऐका एकदा दाभोळला जाऊन या. जाऊन येऊ. आम्हाला सुद्धा एकदा आई शिरकाईच्या मूळ ठाण्याला घेऊन चला. जातो की घेऊन जातो. कधी जायचं तुम्ही सांगा. आम्ही मेण्यात बसलो म्हणून समजा. सांगतो. आणि काय हो कुठे जात असता न सांगता. कुठे गेला होता आत्ता तुम्ही. कुठे गेलतो होतो की इथच. सतत आपल्या लेकराकडे बघत असता. नाही असं काही बी नाही. आम्ही बघितलं स्वतः. तुम्ही आपल्या लेकराकडे बघत असता. अहो आमची निशान काठी आहे ती. काय बिघडलं बघितलं तर. हा कशी आहे. काय नव खा भरपूर खा. हा मोगलाय मिठाई येई. जीभेवर ठेव पाऊस तर विरघळती. खा लवकर मोठ वा. असू दे खा. कान्होजीका बघितलं नव पोर हसली का किती बरं वाटत. म्हणजे ज्याचा खाऊ त्याला मिळाला कोणी भी खुश होतच. काकासाहेब काय झालं आहे. कुठं काय तुमच्या गालावर काय लागलंय. ते येताना वाटत दरोडेखोरांची झटापट झाली. चला तुम्ही आधी आत चला बघू. आणि काही खाताना आधी आम्हाला सांगावं. तुमच्याकरता फणस पोळी केलीये गुलगुली केलीये ते राहिलं बाजूला. आणि असू द्या. चल गोड आहे हा छोटा पिलाजी. मिठाई राहिली की हिथच द्या आमच्या. नाही नाही तुमच्यासाठी ही मिठाई नाही.
मिठाईचा पेटारा घेऊन एक जणू बाय कोण मुकर्रब खान काय करता ठीक आहे जाऊ